नमस्ते पालक हो, लहानपण माझे या YouTube चॅनलची शिक्षक दिनाचे औचित्य साधून मुलांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी भव्य ऑनलाइन स्पर्धा सादरीकरण कोणत्याही भाषेत चालेल। प्रत्येक स्पर्धकाला कलरफुल ऑनलाइन सर्टिफिकेट शिवाय भरपूर बक्षिसे। सहभागासाठी दिलेल्या नंबरवर मेसेज पाठवा। नमस्कार, माझं नाव विनायक प्रदीप प्रचंडे, इयत्ता 7वी, जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा नारंगसूर। विषय निसर्ग हाच गुरु। निसर्ग म्हणजे सृष्टी, फुले, झाडे, नद्या, डोंगर, अफाट पसरलेला आभाळ व सूर्य चंद्र हे सर्वच निसर्गाचे अंग आहे। निसर्गासारखा गुरु नाही हे आम्ही नेहमीच ऐकतो। खरीच आहे हे विचार केला तर निसर्गाकडून आपण सतत काही ना काही शिकतच असतो। बागेत जाल तर फुले व त्यावर बिरबिरणारे भोरे सांगतात। स्वतःचा गोडवा दुसऱ्या बरोबर वाटला तर तो वाढतो। कायम कायम धावपळ करत असलेल्या मुंग्या परिश्रमाने समृद्धी मिळते हे सुचवतात। फुलांचा राजा गुलाब सांगतो की माणसांना त्याचा अवगुणासकट स्वीकारले पाहिजे। आयुष्यात काहीही कायम स्वरूपी नाही हे संध्याकाळ नंतर आले सकाळ सुचवते। कडक उन्हात पावसाची व हिवाळ्याची आणि हिवाळ्यात ऊन देणाऱ्या उन्हाळ्याची जरा किंमत कळते। तशीच आपल्या आयुष्यात जे आहे त्याचा आपण कदर केली पाहिजे याची आपल्याला जाणीव होते। पाऊस व ऊन कोणाचाही भेदभाव न करता जसे सगळ्यांना एकसारखं प्राप्त आहे तसेच आपणही कोणाचाही भेदभाव न करता जसे सगळ्यांना एकसारखा वागणूक द्यावी। डोंगर जरीही विशाल व भयान दिसत असेल तरी त्याचा मधूनच सृष्टीला सुखवणाऱ्या नदीचा उगम होतो। पावसाची वहिवाळ्याची आणि ऊन देणाऱ्या उन्हाळ्याची जरा किंमत कळते। तसेच आपल्या आयुष्यात जे आहे त्याचा आपण कदर केली पाहिजे याची आपल्याला जाणीव होते। पाऊस होऊन कोणाचाही भेदभाव न करता जसे सगळ्यांना एकसारखी वागणूक द्यावी कोणाच्याही भेदभाव न करता जसे सगळ्यांना एकसारखी वागणूक द्यावी ही द्यावी। डोंगर जरी विशाल व भयान दिसत असेल तरी त्याचा मधूनच सृष्टीला सुखवणाऱ्या नदीचा उगम होतो। जीवनातही कित्येकदा एखादी व्यक्ती आवडेना अशी वाटली तरी तिचा चांगले गुण शोधण्याचे प्रयत्न आपण केला पाहिजे। नदी जशी खडकाळ दरी खोऱ्यातून आपली वाट काढत पुढे सरकते तसेच आपणही कायम प्रयत्नशील राहून आपल्या अडचणींना पार केला पाहिजे। झाडे जशी फक्त देतच असतात तसेच आपणही अपार प्रेम माया दिली पाहिजे। ज्यास काही न बोलता सतत आपले मार्गदर्शन करणारा हा निसर्ग आपला गुरुच नाही का? धन्यवाद। ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेत शिकणारा हा विनायक प्रदीप प्रचंडे हा एक बोलकं मनोगत व्यक्त केलेलं आहे। त्यास आपण भरपूर प्रमाणात लाईक करावं, कमेंट करावं आणि जास्तीत जास्त जणांनी पाहावं अशी मी त्या विनायकच्या शिक्षकाकडून सर्वांना विनंती करीत आहे। धन्यवाद। मोफत स्पर्धेचा लाभ घ्या, मुलांचे व्यक्तिमत्व अष्टपैलू घडवा, सोबतीला बक्षिसे मिळवा। हा उपक्रम आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा।